दुपारी आपल्या सगळ्यांशी बोललेलो होतो, ही गोष्ट साधारण 2:30 वाजताची आहे। त्यावेळेस जी घटना सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये घडलेली होती त्याबद्दल मला जी माहिती मिळाली त्या संदर्भात मी माझं मत स्पष्ट व्यक्त केलेलं होतं। पण नंतर घरी गेल्यानंतर मला इतर काही कामं होती आणि तिथं मला अमोल मिटकरींचा अर्जंट फोन आला की मला तुमच्याशी बोलायचं आणि त्यांनी मला सांगितलं की मी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला आहे। ज्या मुलीचं दुर्दैवी जी घटना तिच्या बाबतीमध्ये घडली, तिचे आई वडील त्यांच्या गावावरून आलेले आहेत, त्यांचा मुलगा पण आलेला आहे, त्या आई वडिलांना जुळा मुलगा आणि मुलगी झालेले, दोघंही 10वीपर्यंत अतिशय मेरिटची मुलं मुली म्हणून ओळखली जात होती। एकाला मुलाला औंध आयटीआय आपलं पुण्याचं आहे तिथं ऍडमिशन मिळाली, तिथं त्यांनी त्याचा डिप्लोमा जो कोर्स होता आयटीआयचा तो पूर्ण केला आणि मुलगी इथं शिक्षण घेत होती। वास्तविक मी दुपारी जो शंका उपस्थित केलेली होती, 450 मुलींची व्यवस्था असणारं हे सावित्रीबाई फुले वसतिगृह, परंतु तिथं फक्त 10% मुली आत्ताच्या घडीला राहतात असं मला माहिती मिळाली आणि त्याच्यात ही एकुलती एक मुलगी चौथ्या मजल्यावर एका रूममध्ये राहत होती। वास्तविक 450 मुली राहत असणाऱ्याचं हॉस्टेल तर सगळ्याच मुली एका फ्लोअरला पण ठेवता आल्या असत्या, त्याबद्दलचं कारण काय हे तिथले जे रेक्टर आहेत त्या लेडीजच आहेत, त्यांना तपासामध्ये पोलिसांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत। CCTV कॅमेऱ्यामध्ये कोण बाहेर पडलं तर पहाटेच्या दरम्यान 4-5 जणी हे दुष्टकृत्य केलं, अतिशय तो व्यक्ती तिथून बाहेर पडली आणि त्यांनी जाऊन रुळावर स्वतः आत्महत्या केली, त्याच्यामुळे तोही आता पुरावा राहिलेला नाहीये। ह्याच्यामध्ये आणखीन काही आहे का? एक झालेल्या आम्ही डिपार्टमेंटला मी आणि अमोल मिटकरी दोघंही सांगत होतो किंवा दोघांचे फोन त्यांच्या ताब्यात आहेत, आपल्याला आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये दोन्ही फोन ओपन करता येतात पोलिसांना, आणि कुणाशी संभाषण झालं, काय संभाषण झालं, बोलण्याच्या वेळेस किती वेळ बोलले गेलेले आहेत, कारण ही जी व्यक्ती तिथं राहत होती तिला सरकारने नेमलेलं नव्हतं, परंतु ते राहत होती आणि अनेक मुलींचं त्याला काही ना काही कामाच्या निमित्तानं फोन असायचे, कदाचित तो त्यानं विश्वास संपादन केला असेल त्या मुलींचा किंवा अमुक आणा तमुक आणा असं फोनचं तर संभाषण वेगवेगळ्यांचं दिसतंय नंबरवरून, पण काय संभाषण झालं ते अजून काही तिथं समजलेलं नाही। मी त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना, इथं पोलीस अधिकारी पण होते, की याचा अतिशय तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे, त्या आई वडिलांची पण हीच इच्छा आहे की नक्की आमच्या मुलीला वर चौथ्या मजल्यावर एकटीलाच का ठेवलं, रोज वडिलांना फोन करणारी मुलगी आणि 8 तारखेला तिनं परत जाण्याचं रिझर्वेशन काढलेलं होतं कारण 5 तारखेला तिच्या परीक्षा वगैरे संपणार होत्या, 6-7 2 दिवस थांबून ती 8 तिचं रिझर्वेशन होतं। अशा सगळ्या घटना घडलेल्या होत्या म्हणजे समोर आलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये पोलिसांनी तपास करणं, पण एक मात्र अतिशय सरकारला कमीपणा आणणारी बाब आहे की एवढ्या महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर जिथं VVIP लोकांचं सारखं जाणं येणं असतं, आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रीगण सगळे त्याच रोडनी जातात, शिवाय पोलीस खात्याचे सगळे वरिष्ठ अधिकारी तिथूनच जा ये करतात आणि एका बाजूला मत्स्यालय आपलं आहे, एका बाजूला मला वाटतं शिक्षण विभागाची इमारत आहे आणि एका बाजूला मधी मराठी भाषा भवन आपण उभं करणारे, त्याच्याबद्दलचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांनी आम्ही सगळ्यांनी केलेलं होतं ते मुख्यमंत्री असताना गुढीपाडव्याच्या दिवशी, असा तो सगळा एरिया आहे आणि एका पाठीमागच्या बाजूला रेल्वे लाईन आहे आणि एका बाजूला रस्ता आहे, म्हणजे असं काही फार अडगळीत किंवा कुठंतरी थोडा दूर लांबच्या भागात असं काही नाही आहे।
तर त्याचा तपास मात्र व्यवस्थित लागला पाहिजे। त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी पण विरोधी पक्ष नेता या नात्याने मागणी आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आता टीम तयार करणार आहे, काय नेमकं कशा पद्धतीने उत्तर कोणी सांगितलं राष्ट्रवादीकडून? कोणी सांगितलं विंग तयार होतो? कोणी सांगितलं? अहो आम्ही सर सेक्युलर विचाराची लोक आहोत। ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे लोक राहतात आणि आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो। ह्यांचा सगळ्या महापुरुषांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर असताना आपला अतिशय खंडप्राय असा मोठा देश आहे आणि किती वर्ष पिढ्यानपिढ्या मागचा इतिहास तपासा, सगळे अतिशय गुण्यागोविंदांनी इथं राहत आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक जर आपण एकमेकाचा धर्माचा पंथाचा जातीचा आदर करतोय आणि सगळ्यांच्या जाती धर्मात पंथात सांगितलेलं आहे की सगळ्यांनी एकोप्याने राहावं, हीच आपली संस्कृती आहे, हीच आपली आपल्यावर संस्कार झालेले आहेत। त्याच्यावर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, मी काल राष्ट्रवादी भवनमध्ये होतो, मंगळवारचा दिवस माझा राष्ट्रवादी भवन करता असतो, पण मी तुमची जी माहिती आहे त्याच्याबद्दल जरूर माझ्या कानावर तर काही आलेलं नाही असं होणंही गरजेचं, सगळ्यांच्याच बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे असं, ह्याचा वेगळं त्याचा वेगळं असा भेदभाव कसं कसं चालेल? आम्ही ज्यावेळेस लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस कुठल्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करत असतो। दादा, गर्ल्स हॉस्टेल हे आहे, गर्ल्स हॉस्टेलमध्ये असूनही इकडे एकही लेडी सिक्युरिटी अवेलेबल नव्हती आणि ह्याच्यामध्ये हा पूर्णपणे दिसून येतो की जेवढे पण गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत तिथे लेडी सिक्युरिटी। या संदर्भामध्ये आपण म्हणताय ते बरोबर आहे, पाठीमागच्या काळामध्ये फक्त पुरुषांची सिक्युरिटी पाहायला मिळायची, नंतरच्या काळात आर पाटील आम्ही सगळ्यांनी 33% महिला घ्यायला सुरुवात केली, आता 50% महिला आपण पोलीस दलात घेतो, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस दलामध्ये देखील महिला आहे। अर्थात इथं सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आठवत असेल मागं पोलीस खात्यानेच एक विंग निर्माण केलेली होती, सुरक्षा काहीतरी त्याला दल असं काहीतरी नाव दिलेलं होतं आणि तुम्हाला जर एजन्सी चालू करायची म्हटलं, आजच माझ्याकडे कोणतरी आलं होतं रिटायर मिलिटरी मॅन आणि त्याला SP पुणे ग्रामीणकडनं हे पाहिजे होतं, लायसन पाहिजे होतं, तर ते लायसन घ्यावं लागतं, तुम्हाला सगळी तुमची हिस्ट्री ठेवावी लागते, तुम्ही कशा पद्धतीनं सुरक्षितता देणार आहे, काय करणार आहे, तुमच्याकडे वेपन आहे का, त्याचे लायसन तुमच्याकडे आहेत का, तुमच्याकडे ट्रेन केलेली माणसं आहेत का, वगैरे वगैरे हे बघतात। जसं खासगी म्हणून तुम्हाला कुणालाही चालू करता येतं तसं राज्य सरकारची पण एक विंग आहे, ती पण त्याचं ऑफिस इकडंच उपनगरामध्ये आहे, मी मागे एकदा गेलेलो होतो तिथं, काही अधिकाऱ्यांची पोस्टिंग पण वरिष्ठांची आपण तिथं करत असतो, त्याच्यामुळं तिकडनं पण तुम्ही सिक्युरिटी मागू शकता। आता ह्याच्यामध्ये का घडलं का नाही मागवली गेली, ह्याला तिथं कुणी नोकरीला ठेवलेलं नव्हतं, हा तिथं आपणच राहत होता, वास्तविक तिथं 12 सिक्युरिटी ची माणसं पाहिजे होती 3 शिफ्टला मिळून, वास्तविक 3 शिफ्टला मिळून फक्त तिथं आहेत 3 आणि त्याच्यात ते ऍडजस्टमेंट करतात, एक दिवसभर थांबतो 12 तास आणि दुसरे 2 रात्री थांबतात असं काहीतरी अमोलजींनी माहिती घेतली आणि मी पण माहिती घेतली तर त्याच्यात ती गोष्ट पुढे आलेली आहे। त्याच्यावर हा तपासाचा भाग आहे, त्याच्यात कुणाचा निष्काळजीपणा आहे, कुणी दुर्लक्ष केलेलं आहे, कुणी त्याच्यामध्ये सरकारी पगार घेऊन ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि महाराष्ट्रातल्या अनेक मुली एक सुरक्षित वसतिगृह आणि ते पण सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं वसतिगृह, त्या वसतिगृहाचा नावलौकिक पण चांगला आहे कारण अनेक मुली आमच्या ओळखीच्या पण तिथं राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी म्हणजे नोकरीच्या निमित्तानं असतील किंवा शिक्षणाच्या निमित्तानं असतील अशा प्रकारची सगळी गोष्ट असताना आपण जे म्हणताय ते मी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पण प्रश्न विचारला, ते म्हणले दादा आमचा तपासाचं काम आहे, आम्ही त्या अँगलनी पण तपास करू, पण मी किंवा अमोलजी आम्ही सभागृहामध्ये ह्याबद्दलचा मुद्दा निश्चितपणे काढा, आता जून महिना संपला की पुढच्याच महिन्यात आपलं अधिवेशन आहे,
त्यावेळेस ह्याच्याबद्दलची लक्षवेधी ह्याच्याबद्दलची बाकीची पण माहिती, कारण आम्ही आता इथं येऊन त्यांच्या आईवडिलांशी पण बोललोय आणि त्यांच्या भावाशी पण बोललोय आणि इतर पण काही माहिती घेतलेली आहे, तर त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे आवाज उठवू आणि इतर जी वसतिगृह मुलींची आहेत, मग आमच्या ट्रायबलची असतील, शेड्यूल कास्टची असतील, ओबीसीची असतील, एनटीची असतील किंवा ओपनची असतील, सगळ्या घटकांची तिथं तिथं मुली असतील, तिथली सुरक्षितता अधिक बळकट होण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजे, ही पण माझी इथंही मागणी आहे, तिथंही मी